नमस्कार मित्रांनो, ई श्रम कार्ड द्वारे तुम्हाला पैसे मिळतात हे ऐकलं असेल तर तुम्ही ई श्रम कार्ड द्वारे तुम्हाला 3000 रुपये हे मिळतातच हे खरे आहे. त्यासाठी अर्ज कसा करावा आणि अर्ज करत असताना कोणती काळजी घ्यावी, कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे हे पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा फॉर्म तुम्ही घरच्या घरी मोबाईलवरून देखील भरू शकता. चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. सर्वप्रथम तुम्ही गुगल या क्रोमवरती या, इथे आल्यानंतर ई श्रम कार्ड असे सर्च करा. ई श्रम कार्ड असे सर्च केल्यानंतर पहिलाच वेबसाईट ओपन होईल. हे पहिला वेबसाईट ओपन होईल. या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. हे पहा, इथे ई श्रम कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ई श्रमचा पेज ओपन होईल. हे फॉर्म डेस्कटॉप साईट येथे क्लिक करून घ्यायचं आहे. असा पेज ओपन होईल ई श्रम कार्डचा. असा पेज ओपन झाल्यानंतर स्क्रोल करा खालच्या बाजूला. हे बघा, स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील. या 3 ऑप्शनपैकी तुम्हाला 1 ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. इथे 3 ऑप्शन असे असतील, रजिस्ट्रेशन ऑन ई श्रम, आणि दुसरा आहे रजिस्ट्रेशन मानधन डॉट इन. रजिस्ट्रेशन ऑन मानधन डॉट इन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर असा पेज ओपन होईल. तेव्हा सेल्फ एनरोलमेंट म्हणजे स्वतः अर्ज करण्यासाठी येते 1 नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून गेल्यानंतर पृष्ठ बटणावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 6 अंकी OTP येईल. तो 6 अंकी OTP ते टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसिड या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसिड या बटणावरती क्लिक करून घेतल्यानंतर वेलकम टू डॅशबोर्ड याच्यावरती तुम्ही सक्सेसफुली लॉग इन झालेला आहे. आणि कोपऱ्याच्या साईडला डाव्या साईडला येथे 3 रेषा दिसतात. त्याच्यामध्ये क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर सर्व्हिस ऑप्शनवरती क्लिक करायचं. सर्व्हिस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना याच्यावरती क्लिक करायचं. 1 नंबरवरती याच्यावरती क्लिक केल्यानंतर आर यू रजिस्ट्रेशन इन इन ई श्रम, तर याच्यात येस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. येस याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये तुमचं पर्सनल डिटेल टाकून घ्यायचं आहे. तुमचा ई श्रम कार्डचा नंबर टाकायचा आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायचं आहे. जे डेट ऑफ बर्थ असेल ते व्यवस्थितरित्या इथे टाकून घ्या. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून पुढे दिलेल्या व्हेरीफायवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर OTP येईल. OTP टाकून तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. तसेच खालच्या बाजूला इथे तुम्हाला दिलेला आहे मोबाईल नंबर. तुमचा मोबाईल नंबर देखील इथे टाकून घ्या आणि व्हेरीफाय याच्या बटणावरती क्लिक करा. त्याच्यानंतर 6 अंकी OTP येईल. तिथून ते OTP टाकून प्रोसिड बटणावरती क्लिक करा. आणि मोबाईल नंबर देखील तुमचा व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस येथे खाली शो होईल. जे ॲड्रेस आहे तुमचं येथे शो होईल. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी इथे टाकून घ्या. OBC जे SC काय असेल ते. त्याच्यानंतर तुम्ही इथे सेल्फ डिक्लेरेशनवरती सिलेक्ट ऑक्युपेशन आहे. सिलेक्ट ऑक्युपेशनवरती इथे क्लिक करा. सिलेक्ट ऑक्युपेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर व्यवसाय दिसतील. तुम्ही जे व्यवसाय इथून करत आहात त्याच्यावरती क्लिक करा. किंवा नसेल काही करत असेल तर ऑर्डर याच्यावरती क्लिक करून तुम्ही सबमिट करा. त्याच्यानंतर खालच्या बाजूला इथे दिलेलं आहे बघा, विदर मेंबर्स बेनिफिट. विदर मेंबर याच्यावरती क्लिक करा. याच्यावर क्लिक केलं तुम्हाला 9 ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर दुसरा आहे विदर इन्कम टॅक्स पेअर, याच्यावर देखील नो करून घ्या. हे सगळे फॉर्म डिक्लेरेशन ओके आहे याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सबमिट बटणावरती क्लिक करा. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन इन सक्सेसफुली रजिस्ट्रेशन असा येईल. त्याच्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर खाली बाय ऑथेंटिकेशन आहे, याच्यावरती तुम्ही फिंगरप्रिंट न करता OTP द्वारे सिलेक्ट करून घ्या. कारण तुमच्याकडे घरी बर्थ असल्यामुळे फिंगरप्रिंट नसेल. OTP सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे 1 ऑप्शन येईल. हे ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आधार नंबर याच्यावरती या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जनरेट OTP क्लिक करायचा आहे. येथे जनरेट OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 6 अंकी OTP नंबर येईल. तो टाकून तिथे प्रोसिड करायचा आहे. त्याच्यानंतर येथे आधार नंबर तुमचा जो आहे याच्यावरती पुन्हा एकदा असा फॉर्म ओपन होईल. आधारचा याच्यावरती डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे. डिक्लेरेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे 6 अंकी OTP नंबर पाठवण्यात येईल. तो 6 नंबर OTP येथे तुम्ही जनरेट करून घ्यायचा आहे. आलेला 6 अंकी OTP नंबर तुम्ही येथे टाकून घ्यायचा आहे. 6 अंकी OTP नंबर येथे टाकून घेतल्यानंतर प्रोसिड या बटणावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. किंवा व्हॅलिडेट याच्यावरती व्हॅलिडेट OTP वरती तुम्ही इथे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हॅलिडेट याच्यावर क्लिक करून घेतल्यानंतर तुमचा बँकेचा पूर्ण डिटेल इथे दाखवेल.
हे पहा स्क्रोल करत बघा तुम्ही खालच्या साईडला बघा, स्क्रोल क्लिक केल्यानंतर पूर्ण बँकेचे डिटेल तुम्हाला इथे शो होईल। जे तुमचे मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक आहे ते ऑटोमॅटिकली इथे शो होईल, तुम्हाला इथे काही करण्याची गरज नाही। त्यानंतर तुम्ही वाढ जर कोणाला लावणार आहात तेव्हा दोन नंबर आहे फिल बँक अँड नॉमिनी डिटेल्स, तुम्ही बँक डिटेल पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही नॉमिनी इथे कोणाला करायचं आहे ते नॉमिनीचे नाव देखील इथे तुम्ही टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पूर्ण फॉर्म एकदा बघून घ्या, तपासून घ्या व्यवस्थितरित्या आहे का नाही, हे सगळं व्यवस्थितरित्या चेक करून घ्या। सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर असल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा स्टेट बँकेचं नाव दिसेल, जे बँकेचं नाव असेल स्टेट बँक असल्यामुळे स्टेट बँक दिसतो। त्याच्यानंतर तुम्ही इथे डिक्लेरेशनवरती क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड मॅनेटेड फॉर्म म्हणजे नॉमिनी करण्याचा त्याचा फॉर्म असेल, तो फॉर्म डाउनलोड करून घ्या, तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या भरून घ्या। भरून घेतल्यानंतर चार नंबरला इथे अपलोड करायचा आहे, तो फॉर्म घेऊन अपलोड तुम्ही इथून चार नंबरवरती करू शकता। त्याच्यानंतर पाच नंबर आहे पेमेंट, पूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घेतल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे। पेमेंटसाठी जे काही तुम्हाला पे करायचं असेल ते फोनपे गुगल पे याच्यावर तुम्ही पे करू शकता। अशा रीतीने व्यवस्थितरित्या तुम्ही पूर्ण फॉर्म भरलेला असाल, पूर्ण फॉर्म भरलेला असाल तर एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही एटीएम फॉर्म देखील डाऊनलोड करू शकता सहा नंबरच्या याच्यावरती। एटीएम जाऊन तुम्ही ते फॉर्म डाऊनलोड करून ठेवा। असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा। आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया। चला तर जय हिंद, नमस्कार आणि टेक केअर।